नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी शिकवणार आहे मराठी अक्षर भारती इयत्ता 10वी इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी असलेली ही जी तुमची पहिली कविता आहे, प्रार्थना आहे, तू बुद्धी दे. ह्याचं मी एक्सप्लेनेशन केलेलं आहे, हिंदीमध्येही केलेलं आहे आणि मराठीत सुद्धा केलेलं आहे. तर ही प्रार्थना तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला नक्की भेटेल, ठीक आहे. आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे तुमच्या पुस्तकातील दोन संतवाणी. संतवाणी म्हणजे संतांपासून जे काही आपल्याला शिकायला भेटलेलं आहे, त्यांनी जे जे काही सांगितलेलं आहे ते आपल्यापर्यंत जे ते पोचलेलं आहे त्याला संतवाणी असे म्हणतात. तर पहिली संतवाणी आहे अ अंकिलामी दास तुझा. आता अंकिलामी दास तुझा म्हणजे मी स्वतःला तुझा नोकर अपॉइंट केलाय म्हणतो ना आपण, अपॉइंट केलेला आहे म्हणजे अंकिलामी दास तुझा. आय एम अपॉइंटेड माय सेल्फ युअर सर्वंट, युअर दास, युअर सेवक. ओके, तर आता ही जी अभंगवाणी आहे ती, ही संतवाणी आहे ती कुणी लिहिलेली आहे? तर ती लिहिलेली आहे संत नामदेव यांनी. तुम्हाला तर माहितीच असेल ना, ह्यांची नावं तुम्ही ऐकलीच असणार, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, हो की नाही? तुम्हाला चौथीमध्ये इतिहासामध्ये सगळ्या संतांची माहिती दिलेली आहे की नाही, संत रामदास वगैरे. तर त्याच्यातलेच एक संत होते, ते होते संत नामदेव. ओके, ते विठ्ठलाचे परमभक्त होते. त्यांचा जन्म झाला होता 1270 साली, ठीक आहे, आणि त्यांचा मृत्यू झाला 1350 साली. तर वारकरी संप्रदायातील थोर संत कवी. वारकरी ऐकलंच असेल तुम्ही, वारकरी म्हणजे बघा ते पंढरपूरला यात्रेला जातात, पंढरपुरातील विठोबाचे भक्त पायी चालत जातात, आषाढी एकादशीच्या दिवशी ते पंढरपुरात जातात. तर ते वारकरी संप्रदाय आहे ते. ओके, तर वारकरी संप्रदायातील थोर संत कवी होते कोण? संत नामदेव. तुम्हाला ना कोणताही धडा असू द्या, कविता असू द्या, तुम्हाला लेखकाचं किंवा कवी कवयित्रीचं नाव लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. तर वारकरी संप्रदायातील थोर संत कवी. संप्रदाय म्हणजे ग्रुप. ओके, संप्रदाय म्हणजे ग्रुप. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. आता हे जे संत नामदेव आहेत, त्यांनी जे काही अभंग लिहिलेत ना, अभंग कसे लिहिले? अगदी साध्या भाषेत लिहिले त्यांनी, ठीक आहे, जे तुमच्या आमच्यासारख्या साधारण लोकांना खूप सोप्या पद्धतीने ते समजतील. ओके, तर त्यांची जी लिहिण्याची भाषा होती ती संस्कृत होती का? नाही. संस्कृत असेल तर आपल्याला ती समजणार आहे का? नाही. तर आपल्याला समजावी म्हणून त्यांनी खूप सोप्या मराठी भाषेमध्ये त्यांचे अभंग लिहिलेले आहेत. ओके, तर म्हणून त्यांच्या अभंगा लिहिण्याची जी भाषा होती ती होती सुबोध. सुबोध म्हणजे चांगल्या अतिशय सोप्या पद्धतीने कुणालाही समजेल, लहान मुलालाही समजेल अशी सुबोध, सरळ आणि साधी आहे, म्हणजे आपल्याला समजेल अशी भाषा. त्यांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. आता हे जे संत होते ना, ते संत लोक आपल्या भगवद्गीतेचा प्रसार आणि प्रचार करत होते आणि त्यासाठी ते लोक गावोगावी प्रत्येक राज्यामध्ये ते लोक हिंडत असत, ठीक आहे. तर जेव्हा संत नामदेव हे गेले होते पंजाबात, तर तिथे जाऊन त्यांनी काय केली? भागवत धर्माची पताका फडकवली. ओके, आणि शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेव जी की मुखबाणी या नावाने ती प्रसिद्ध आहेत. खूप महत्त्वाचं आहे हं हे. तर त्यांची किती कवने होती लिहिलेली?
61 कवने कशामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, ते तिकडे पंजाबामध्ये त्यांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात संत नामदेव यांनी लिहिलेले जे अभंग होते ते अभंग त्यांनी त्यांच्या त्या ग्रंथात समाविष्ट करून घेतले होते आणि त्याला नाव दिलं होतं भक्त नामदेव जी की मुखबाणी या नावाने ती प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केलेली आहे. तर त्यांनी विविध उदाहरणे दिलेली आहेत कशासाठी, त्यांच्या या ग्रंथामध्ये काय दाखवून देत आहेत, ते परमेश्वराची कृपा आपल्याला दाखवून देत आहेत. ठीक आहे, आता बघा कधीही तुम्ही लोक जेव्हा कोणती कविता धडा वगैरे वाचताना त्यावेळी मुलं नाही ते जास्त लक्ष देत नाहीत, तर काय होतं माहिती आहे का, हे जर तुम्हाला समजलं नसेल ना तर पुढची कविता समजायला तुम्हाला खूप अवघड जातं. धडा काय आहे तो समजायला अवघड जातो. लेखक लेखिका कवी कवयित्री यांच्याबद्दलची थोडीफार माहिती तुम्हाला ह्याच्यामधून भेटते. तर ह्याचा उपयोग तुम्हाला कशासाठी होतो माहिती आहे का, ज्यावेळी तुम्ही स्वमत लिहिताना, तर स्वमत लिहिताना जर एखादी तुम्हाला कवितेची ओळ आली तर तुम्ही लिहिताना प्रस्तुत कवितेत कवी जे काय आता अंकिला मी दास तुझा यात संत नामदेव यांनी असे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या पंक्तीमधून, असं जर तुम्ही लिहिलं तर तुमचं जे स्वमत आहे ना ते एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्ही प्रेझेंट करू शकाल. ओके, आणि एक्झामिनर पण खुश होऊन तुम्हाला पूर्ण मार्क्स देणार, कळलं ना तुम्हाला. त्यामुळे इकडचं पण वाचन करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. तर आता आपण सुरुवात करूया अंकिला मी दास तुझा. अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू तैसा धावे माझिया काजा अंकिला मी दास तुझा. अग्नी माझी, अग्नी म्हणजे फायर आग. आता आगीमध्ये जर बाळ पडला तर त्याची जी दयाळू माता असते ती बघू शकणार आहे का आपलं बाळ आगीत पडलेलं आहे, तर नाही बघू शकणार, तर ती धावत जाणार त्या आपल्या बाळाला वाचवण्यासाठी. ओके, तर अग्नी माझी पडे बाळू म्हणजे आगीमध्ये बाळ पडले असता माता धावे कनवाळू, दयाळू माता धावून जाते. कशासाठी धावून जाते, बाळाला वाचवण्यासाठी. तेव्हा ती असं नाही विचार करणार की मला काही चटके बसतील, अरे माझा हात भा, असं नाही विचार करणार आई. ती आधी पहिल्या मुलाला वाचवायला बघेल. ठीक आहे, तैसा धावे माझिया काजा अंकिला मी दास तुझा. तर अशाच प्रकारे जशी आई धावते आपल्या मुलाला वाचायला, आपल्या बाळाला वाचवायला, तशाच प्रकारे तू धावून ये माझ्या काजा. काजा म्हणजे काम. ठीक आहे, तैसा धावे माझिया काजा, तू सुद्धा माझ्या या कामासाठी तू धावून ये. तर अंकिला मी दास तुझा, मी मला स्वतःला तुझा दास, तुझा सेवक, तुझा चाकर, तुझा नौकर मानतो. मी बनवलेला आहे मला स्वतःला तुझा दास. तर अंकिला मी दास तुझा, तर तू सुद्धा धावून ये माझे काम पूर्ण करायला. ओके, सवेची झेपावे पक्षिणी पिली पडतांची धरणी. ओके, सवेची झेपावे पक्षिणी. आता जेव्हा पिली पडताची धरणी, जेव्हा पिली म्हणजे पक्षिणी म्हणजे बर्ड, बर्ड पटकन झेप घेते. कशासाठी झेप घेते, ती पिली पडताची धरणी, तिची जर पिलं झाडावरून जर खाली पडली तर आई काय करते, झेप घेते आणि ती काय करते, आपल्या पिलाला वाचवते. हो की नाही, तर सवेची झेपावे पक्षिणी. सवेंची मीन्स कसा, लगेच. सवेंची म्हणजे लगेच, पटकन. झेपावे पक्षिणी, झेप घेते ती पक्षिणी पिली पडताची धरणी. पिली जमिनीवर पडली की ती लगेच झेप घेते पिलांचं रक्षण करण्यासाठी. भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे. भुकेले वत्सरावे,
आता धेनू म्हणजे काय? धेनू म्हणजे गाय. ओके, जर भूक तिचे वत्सर म्हणजे वत्सरावे, म्हणजे वत्सरा म्हणजे वासरू. गाईचं जे वासरू असतं ना, तेव्हा तेव्हा तिला जेव्हा भूक लागते वासराला, तर आई काय करते? हुंबरत हुंबरत धावते, म्हणजे ती तिच्या बाळाला काय करते? हाका देते. आता हे जे काही उदाहरण आपण वाचत आहोत ना, ह्यालाच त्या दृष्टांत म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, हा या दृष्टांतामधून ते पटवून देत आहेत की ते किती विठ्ठलाचे भक्त आहेत ते. ओके, वणवा लागलासे वनी. आता वणवा म्हणजे काय माहितीये का? जंगलामध्ये जेव्हा आग लागते ना, काहीही कारण असतो, ते लाकडाला लाकूड घासून आग लागते, कधी कधी चुकीमुळे आग लागते, तर वणवा जंगलामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा आग लागते ना, तर त्या आगीला वणवा म्हणतात. तर लक्षात घ्या, तुम्हाला समानार्थी शब्दमध्ये पण हे येऊ शकतं. वणवा, वणवा म्हणजे जंगलातील आग, जंगलाला लागलेली आग, त्याला म्हणतात वणवा. ओके, तर वणवा लागलासे वनी, जंगलामध्ये आग लागतो. वन म्हणजे जंगल, वनी वनी मीन्स फॉरेस्ट, फॉरेस्ट. ओके, जंगल में जब आग लगती है तभी पाडस चिंतित हरणी, हरणी जो होती है वो उसको तिला कुणाची काळजी वाटते? तर तिला वाटते तिच्या पाडसाची काळजी. हरणीचं काय असतं? पाडस. आपण शिकलो की नाही आधीच? विसरलात का तुम्ही लोक? नाही ना? हा, विसरला असाल तरी सुद्धा परत आठवण करून देऊया आपण, ठीक आहे? हरणीचं जे बाळ असतं त्याला पाडस म्हणतात, ठीक आहे? जर जेव्हा जंगलामध्ये आग लागतो, वणवा पेटतो, त्यावेळी हरणीला तिच्या पाडसाची काळजी वाटते. नामा म्हणे मेघा जैसा, विनवीतो चातक तैसा. चातक हे एक पक्षी आहे, ठीक आहे? हा एक पक्षी आहे. आता ह्या पक्षीची खासियत काय आहे? तर हा पक्षी जो आहे ना, असं म्हणतात की तो पावसाच्या पाण्यावर जगतो, ठीक आहे? त्यामुळे जेव्हा आभाळामध्ये ढग येतात, तर त्या ढगांना बघून तो आ करून वर बघत राहतो. कोणत्या आशेने आ करून तो वर बघत राहतो? की आत्ता माझ्या तोंडात पाण्याचं थेंब पडेल, कारण की तो झेलतो. पावसाचं जे पाणी असतं ना, ते तो तोंडात डायरेक्ट घेतो, ठीक आहे? तर तो आ करून वरती तोंड करून तो पावसाची वाट बघत असतो, ठीक आहे? म्हणून काय म्हणतात की चातक जैसा. आता ज्या प्रकारे चातक पक्षी वर पाण्याची पावसाची वाट बघत आहे, तशाच प्रकारे संत नामदेव सुद्धा कोणाची वाट बघत आहेत? आपल्या विठ्ठलाची वाट बघत आहेत. ओके, तर असे काही दृष्टांत देऊन त्यांनी त्यांचं जे विठ्ठलाच्या प्रतीचं जे प्रेम आहे, जी आपुलकी आहे, त्यांना भेटण्याची जी त्यांना कल आहे, ओके, ते सगळं त्यांनी ह्या दृष्टांतामधून आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, आणि मी खूप प्रयत्न केला आहे तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीमधने शिकवण्याचा. ओके, आणि जर काही तुम्हाला समजलं नसेल, काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही मला नक्की कमेंट करा, तर मी तुम्हाला तुमच्या ज्या काही शंका असतील त्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या शंका दूर करते, ठीक आहे? आणि आता हा हे जे संतवाणी शिकून झाल्यानंतर ह्याच्या खालील प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत, ठीक आहे? आणि हिंदी माध्यम इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना जे हिंदीमध्ये समजत असेल, तर ही संतवाणी मी पूर्णपणे एक्सप्लेन केलेली आहे हिंदी आणि इंग्लिशमध्ये. ओके, ज्यांना हिंदी इंग्लिशमध्ये समजतं त्यांनी शालिनी हुबळीकर चॅनलमध्ये जा, माझाच चॅनल आहे तो सुद्धा. आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी मी हुबळीकर्स मराठी चॅनल सुरू केलेला आहे. तर जे सेमी इंग्लिश विद्यार्थी असतील किंवा तुम्हाला सेम शिकायचं असेल, तर तुम्ही माझे दोन्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला दोन्हीकडे वेगवेगळ्या प्रकारचे निबंध, पत्रकथा, कहाणी वगैरे भेटतील. दोन्ही चॅनलमध्ये तुम्हाला सर्व काही भेटतील, ठीक आहे? तर हिंदी
हिंदी आणि इंग्रजी जर तुम्हाला समजत असेल तर शालिनी उभईकर चॅनल मध्ये हिंदी मध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. जो हिंदी के बच्चे है उन लोगों को अगर मराठी नहीं समझ में आ रहा है तो उन लोगों के लिए शालिनी उभईकर चैनल में मैंने पूरा हिंदी एंड इंग्लिश में ये वजह संतवाणी जो है वो मैंने पूरी तरह से एक्सप्लेन की हुई है विथ क्वेश्चंस एंड आंसर्स. ओके, अगर आप नए हैं मेरे चैनल पे तो प्लीज सब्सक्राइब कीजिएगा, बेल का आइकन टैप कीजिएगा और एक भी वीडियो मिस मत कीजिएगा, क्योंकि आप लोगों का ईच एंड एवरी मोमेंट जो है वो बहुत ही इम्पॉर्टेंट है. जर तुम्ही नवीन आहात माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा, बेल आयकन टॅप करा आणि एकही व्हिडिओ मिस करू नका, ठीक आहे. कारण की आपण हे पूर्ण हे हिंदीमध्ये शिकून झालेलं आहे माझं, आता मी मराठीमधून तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे आणि मोफत आहे माझं शिक्षण, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझ्या चॅनलचं लिंक पोहोचवा. त्याच्यासाठी तुम्हाला एक पैसाही लागणार नाही. तर प्लीज लाईक करायला विसरू नका. ओके, चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि घेऊया प्रश्नांची उत्तरं. ओके, तर चला मग ऑल द बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय.